हेलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत आपण नागपूर जिल्ह्याची सर्व परीक्षांसाठी उपयुक्त माहिती पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण तर मित्रांनो, हा आहे महाराष्ट्राचा नकाशा आणि या ठिकाणी हा जो ब्ल्यू कलरचा ॲरो दिसतो आहे, येथे नागपूर जिल्हा आहे। आता आपण नागपूर जिल्ह्याचा नकाशा पाहत आहोत। तर परीक्षेला बऱ्याचदा जिल्ह्यांचे नकाशे दिलेले असतात आणि हा कोणत्या जिल्ह्याचा नकाशा आहे अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येतो, त्यामुळे तुम्ही जिल्ह्यांच्या नकाशाची प्रॅक्टिस करायची आहे। तर नागपूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात असून त्याचे स्थान देशाच्या मध्यवर्ती भागात आहे। आता आपण नागपूर जिल्ह्याला कोणत्या राज्यांच्या व जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ते समजून घेऊया। तर नागपूर म्हणजे नागपूर जिल्ह्यास उत्तरेस मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे, तसेच पूर्वेस भंडारा, दक्षिणेस चंद्रपूर, नैऋत्य व पश्चिमेस वर्धा आणि वायव्येस अमरावती या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत। 2011 जनगणनेनुसार क्षेत्रफळ 9,892 वर्ग किमी इतके आहे, तसेच लोकसंख्या 46,53,570 इतकी आहे। साक्षरता दर 89.5% इतका आहे। लिंग गुणोत्तर 948 आहे आणि लोकसंख्येची घनता 470 इतकी आहे। आता आपण नागपूर जिल्ह्यात एकूण 14 तालुके येतात, तर ते कोणते आहेत ते बघूया। नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, काटोल, कामठी, कळमेश्वर, कुही, रामटेक, हिंगणा, नरखेड, पारशिवनी, सावनेर, मौदा, उमरेड आणि भिवापूर। तर नागपूर जिल्ह्यात टोटल 14 तालुके आहेत। तर तालुक्यांवर देखील प्रश्न विचारण्यात येतो, तर हे तुम्ही नोटडाऊन करून घ्यायचं आहे। आता आपण नागपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती बघूया। तर तेथील प्रमुख नद्या, कन्हान ही प्रमुख नदी नागपूर जिल्ह्यात आहे, तसेच पेंच, कोलार, नाग, सांड, जांब, वर्धा या अन्य नद्या आहेत। नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात वेणा, नांद, जांब या नद्या वाहतात आणि ईशान्य सीमेवर बावनथडी ही नदी वाहते। तर नागपूर जिल्ह्यात 51 छोटे प्रकल्प असून त्यामध्ये पेंच नदीवर पेंच धरण, रामटेक हा मध्यम जलसिंचन प्रकल्प, कान्होजी, उमरी, कोलार इत्यादी जलसिंचन प्रकल्प आहेत। या जिल्ह्यात पेंच नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे, तसेच पारशिवनी तालुक्यात पेंच नदीवर महाराष्ट्र मध्य प्रदेश यांचा पेंच प्रकल्प आहे। खनिज संपत्तीच्या बाबतीत जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यात रामटेक सावनेर येथे मॅग्नीजचे साठे तसेच अभ्रक हे खनिज आढळते आणि कामठी उमरेड येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्यातील काही भागात संगमरवर, चुनखडी, लोहखनिज, डोलामाईट, टंगस्टन आणि दगडी कोळशाच्या खाणी देखील आहेत। आता आपण नागपूर जिल्ह्यातील उद्योग व व्यवसायांच्या बाबतीत तेथे कोणकोणते उद्योग व्यवसाय आहेत ते पाहूया। या जिल्ह्यात सहकारी सूतगिरण्या व साखर कारखाने आहेत। वाडी अंबाझरी येथे युद्धोपयोगी संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे। कनान येथे कागदगिरणी, कामठी येथे मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना, हातमाग व यंत्रमाग उद्योग आहेत। नागपूर जिल्ह्यातील कन्हान, कामठी, नरखेड, कळमेश्वर, उमरेड, बुटीपुरी, रामटेक या 7 ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत आणि बुटीपुरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत तेथे आहे।
आणि नागपूर जिल्ह्यात मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास येत आहे हे तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. तर नागपूर जिल्ह्यातून कोणकोणते राष्ट्रीय महामार्ग जातात ते आता आपण बघूया. नागपूर जिल्ह्यातून हजिरा धुळे कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जातो. वाराणसी कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 हा देखील नागपूर जिल्ह्यातून जातो. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 आणि नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 204 हे देखील तेथून गेलेले आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आता आपण बघूया. तर नागपूर जिल्ह्यात संत्री व कापूस जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. नागपूरची संत्री जगभरात प्रसिद्ध असून हे शहर संत्र्यांचे किंवा नारंगी शहर म्हणजेच ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील तेलबियांच्या उत्पादनात या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. याबरोबरच कापूस गहू ज्वारी ही पिके देखील घेतली जातात. तर आता आपण इतर माहिती बघूया. तर इतर माहितीत बोर अभयारण्य नागपूर जिल्ह्यात बोर अभयारण्य आहे जे नागपूर आणि वर्धा जिल्हा मिळून आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्प आहेत. नागपूर विद्यापीठाची स्थापना 4 ऑगस्ट 1923 रोजी करण्यात आली असून सध्या हे विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या नावाने ओळखले जाते. यावरही बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे औष्णिक विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच केंद्रीय कापूस संशोधन केंद्र देखील नागपूर येथे आहे. नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे आणि तेथे दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. नागपूरला काटोल येथे राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र आहे. नागपूर या शहरात टायगर कॅपिटल ऑफ इंडिया भारताची व्याघ्र राजधानी तसेच ऑरेंज सिटी असे देखील म्हणतात. आणि जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय नागपूर हे आहे. आता आपण नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहणार आहोत. तर नागपूर जिल्ह्यात अंबाझरी तलाव येतो. तो तलाव नागपूर शहराच्या मध्यभागी स्थित आहे आणि पर्यटनाकरता हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. नागपुरात 11 तलावांपैकी अंबाझरी हा एक आणि शहरातील सर्वात मोठा तलाव म्हणून याची ओळख आहे. आणि त्याच्या आजूबाजूला आंब्याची बरीच झाडे असल्याने तो आंब्याच्या झाडांनी वेढलेला आहे म्हणून या तलावाला अंबाझरी तलाव असे नाव पडले. येथे नौका विहाराचा आनंद घेता येतो. आणि अंबाझरी तलावाच्या जवळ एक बाग आहे. या ठिकाणी म्युझिकल कारंजे इलेक्ट्रॉनिक खेळणी फिरण्या खेळण्याकरता उत्तम सोय तेथे आहे. पुढचे पर्यटन स्थळ आहे टेकडीचा गणपती. शहरातील सीताबर्डी परिसरातील टेकडीचा गणपती हा नागपूरवासियांचे आराध्य दैवत आहे. येथील ही श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू असून जवळपास 200 ते 250 वर्षापासून या ठिकाणी ही मूर्ती विराजमान असल्याचे पुरावे मिळतात. आणि संपूर्ण विश्वात ही एकमेव मूर्ती अशी आहे जी पिंपळाच्या झाडातून निघालेली आहे आणि त्याच ठिकाणी स्थित आहे. आता आपण आदासा गणपती हे पर्यटन स्थळ पाहणार आहोत. तर नागपूरपासून जवळपास 50 किमी अंतरावर आदासा गणेशाचे तीर्थक्षेत्र आहे. 11 फूट उंच आणि 7 फूट रुंद प्रतिमा आहे. आदासा गावापेक्षा श्री गणेशाचे हे स्थान 200 फूट उंचावर आहे. पुढील पर्यटन स्थळ आहे तोतला डोह. नागपूरपासून 80 किमी अंतरावर रामटेकजवळील पेंच नदीवर तोतला डोह नावाचे धरण आहे. आणि येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर हा परिसर आहे. हे धरण पेंच नदीच्या
जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग आहे। आता आपण इतर कोणकोणती तेथे पर्यटन स्थळे आहेत ते पण बघूया। तसेच तेथे खिंडसी तलाव, सातपुडा बॉटनिकल गार्डन, महाराजा बाग व प्राणी संग्रहालय नागपूर, साची आर्ट गॅलरी, दीक्षाभूमी, जपानी रोज गार्डन, बालाजी मंदिर, तसेच विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर येथे आहे। पुढचे पर्यटन स्थळ आहे ड्रॅगन पॅलेस मंदिर, रमण विज्ञान केंद्र, उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य आहे, रामटेक किल्ला, क्रेझी कॅसल मनोरंजन पार्क, श्री गणेश मंदिर, फन अँड फूड विलेज, कस्तुरचंद पार्क, झिरो माईल मार्कर, तेलंगखेडी शिव मंदिर, एम्प्रेस सिटी मॉल, तसेच रामधाम मंदिर, सोनेगाव तलाव हा मानवनिर्मित तलाव आहे, सीताबर्डी किल्ला, गांधीसागर तलाव, लता मंगेशकर म्युझिकल गार्डन, धम्मचक्र स्तूप आणि नॅरो गेज रेल म्युझियम ही पर्यटनस्थळे नागपूर येथे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।